पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यासाठी लागणारे साहित्य, ही गाजरे मी 1 किलो घेतलेली आहेत, ही अगोदर धुवून नंतर न त्याची साली काढून किसून घेतलेली आहेत. साखर मी 200 ग्रॅम घेतलेली आहे, 25 ग्रॅम ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, 1/2 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, छोटी वाटी मी 1 गावरान तूप घेतलेले आहे आणि 1 छोटं पाकिट दूध पावडर घेतलेली आहे. आता आपण गाजर हलवा बनवूया. सर्वप्रथम कढई आपण गरम करून घेऊया. त्यात हे किसलेलं गाजर तापून घेऊया. दहा ते 15 मिनिटं त्यातलं पाणी आटेपर्यंत त्याला आपण गॅसवर ठेवायचं. थोडं थोडं हलवत राहायचं. ह्या गाजरातील पाणी पूर्ण सुकेपर्यंत हलवून घ्यायचं. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत, त्यातलं पाणी असं पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण त्यात तूप घालूया. तूप घातल्यानंतर ना असं चांगलं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर ना त्यात साखर टाकायची. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कमी पाहिजे असली तर कमी टाकू शकता. नंतर ना हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर ना त्यात वेलची पावडर टाकायची. दूध पावडर टाकायची. दूध पावडरमुळं हलवा 8 ते 10 दिवस टिकू शकतो. आता साखर टाकल्यानंतर ना त्याला थोडस पाणी सुटत, मग ते पाणी आटेपर्यंत आपण थोडस हलवत राहायचं. साखरेत दूध पावडर मध्ये असा शिजू द्यायचं थोडस. पाणी आटेपर्यंत थोडं थोडं हलवत राहायचं. 10 ते 15 मिनिटं असं मंद गॅसवर हलवत राहायचं. हे बघा आता आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. आता आपण त्यात ड्रायफ्रूट काढूया. गॅस बंद करू. आता आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. आता आपण तो एका बाउल मध्ये भरून घेऊया. तुम्हाला जर आजचा गाजराचा हलवा आवडला असेल तर मला कमेंटद्वारे कळवा.